वैजापूर वरन या ठिकाणी प्रत्येक बघितलं या ठिकाणी तर 500-600 च्या पुढे या ठिकाणी गाड्यांचं नियोजन आतापर्यंत झालेलं आहे. प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी बरेच कार्यकर्ते जे आहे या ठिकाणी पक्षाचे असतील, वेगवेगळ्या पक्षाचे असतील, समाजाचे असतील, हे सर्वच या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी आपापल्या खर्चाने गाड्या घेऊन चाललेले आहेत आणि खूप मोठं नियोजन वैजापूरमध्ये असणार आहेत. नमस्कार, मी निर्घोष त्रिभुवन, एनआयटी न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. मनोज जरांगे पाटील, मागच्या काही दिवसांपासून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र दौरा करायला सुरुवात केली आहे आणि आज ते छत्रपती संभाजीनगर येथील वैजापूर या ठिकाणी त्यांची जाहीर अशी सभा आयोजित करण्यात आलेली आहे. नुकताच मनोज जरांगे पाटील हे येवलावरून रवाना झालेले आहेत आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकतो की पूर्णपणे या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहेत. हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी मराठा बांधव एकत्र येणारे या पद्धतीने आपण बघितलं की तयारी करण्यात आलेली आहेत. 14 तारखेला मनोज जरांगे पाटलांची जी सभा आहे, ऐतिहासिक अशी सभा ही अंतरवली सराटे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्याचीच पार्श्वभूमीवर ही जी सभा आहे ती या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत काही मराठा बांधव आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. दादा स्वागत आहे. आज मनोज जरांगे पाटील आपल्या भूमीत येत आहेत, काय प्रतिक्रिया? मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसले होते आणि सरकारला 1 महिना वेळ दिला आणि येत्या 14 तारखेला अंतरवली सराटी येथे 100 एकर मध्ये भव्य अशी मराठा समाजाची सभा आहे आणि त्याचे जनजागरण करण्यासाठी मराठवाड्याचे प्रवासदार वैजापूर येथे थोड्याच वेळात जरांगे पाटील येऊन मराठा समाजाला संबोधित करणार आहे की येणाऱ्या काळात समाजाने एकत्र राहून मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल यावर लक्ष देण्यात यावे. साधारण आपण जर बघितलं तर सर, आपण जर बघितलं तर एकीकडून एका संघटनेकडून मनोज जरांगे पाटलांच्या सभेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आलेली आहे, काय प्रतिक्रिया आपली यावर? आमचं म्हणणं आहे, आमचं आरक्षण जे ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं व कुणबी महाराष्ट्राचं सर्टिफिकेट देण्यात यावं ही आमची भूमिका आहे. आम्ही कोणाच्या विरोधात नाही, कोणत्या समाजाच्या विरोधात नाही, परंतु मराठा समाज हा सर्वांना आत्तापर्यंत समावून घेतलं, परंतु मराठा समाज ज्यावेळेस आरक्षणचा विषय येतो तर त्यांच्या बाबतीत अशा भूमिका घेतल्या जातात, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्यासाठी वैजापूर तालुका सकल मराठा समाज जी जरांगे पाटील सभा बऱ्याच दिवसापासून आरक्षणचा मुद्दा हा प्रलंबित आहे, हा मुद्दा घेतला असताना ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रात सभा होत आहे, आपण बघितलं असेल कोणत्याही व्यक्तीने, सर्वसामान्य मराठा समाज आज शैक्षणिक असो, नोकऱ्याच्या बाबतीत असो, जे दुर्लक्षित केला जातो त्यामुळे या मराठा समाजाला कुणबी समाजात आरक्षण या हिताची भूमिका आम्ही मांडत आहोत. सर, साधारण आपण जर बघितलं तर आज जी सभा आहे ती वैजापूरमध्ये पार पडत आहे, किती बांधव एकत्र येण्याची शक्यता आहे? आज कमीत कमी 15 ते 20 हजारच्या पुढे या ठिकाणी लोक असणार आहेत, कारण सर्व वैजापूर तालुक्यामध्ये सकल मराठा समाजातर्फे जी जनजागृती केली गेली आणि मनोज जरांगे पाटलासारखा या ठिकाणी मराठा योद्धा आज आपल्या गावामध्ये येतोय, त्यामुळे सर्व या ठिकाणी लोक इथे जमा होणार आहेत आणि निश्चित ही सभा ही रेकॉर्ड ब्रेक या ठिकाणी असणार आहेत. याचं श्रेय या संबंध वैजापूर तालुक्यातील सकल मराठा समाज या संपूर्ण समाजाला असणार आहे आणि मराठा समाजाला आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हा लढा या ठिकाणी कायमस्वरूपी सुरूच असणार आहेत. फक्त आमची विनंती आहे की बाकीच्या सुद्धा समाज बांधवांनी यामध्ये या ठिकाणी सहभागी व्हावं आणि आमच्या या ठिकाणी मागणीला पाठिंबा द्यावा. 14 तारखेला ऐतिहासिक अशी सभा ही अंतरवली सराटी या ठिकाणी पार पडत आहेत. वैजापूरवरनं या ठिकाणी प्रत्येक बघितलं या ठिकाणी तर 500-600 पुढे या ठिकाणी गाड्यांचं नियोजन आतापर्यंत झालेलं आहे. प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी बरेच कार्यकर्ते जे आहे या ठिकाणी पक्षाचे असतील, वेगवेगळ्या पक्षाचे असतील, समाजाचे असतील, हे सर्वच या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी आपापल्या खर्चाने गाड्या घेऊन चाललेले आहेत आणि खूप मोठं नियोजन वैजापूरमधून असणार आहेत. या मराठा समाजाच्या प्रश्नाच्या आरक्षणासाठी वैजापूर तालुका कधी मागे राहणार नाही ही सर्व समाज बांधवांची या ठिकाणी सगळ्यांची इच्छा आहे. साहेब, एक इच्छुक असा प्रश्न आहे, संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे. एक सामान्य कुटुंबातून जन्माला आलेले मनोज जरांगे पाटील जर आपण बघितले तर सध्या संपूर्ण देशभरात प्रसिद्ध झालेले आहे, त्यांना मराठा समाजातून असा प्रचंड असा प्रतिसाद भेटतोय. काय वाटतं, तुमच्या भावना काय आहेत, आगामी काळामध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये मनोज जरांगे पाटलांची एंट्री झाली पाहिजे का? मराठा समाजाचे मनोज पाटील जरांगे हे राजकारणाविरहित समाजाचं काम करतात आणि देशात या जगात, मी तर म्हणतो या जगात मनोज जरांगे पाटलासारखा 1 रुपयाही नाही खर्च करता लाखो लोक जर जमा करण्याची ताकद असेल तर फक्त मनोज जरांगे पाटलामध्ये आणि ती समाजाची एक मुठ आहे आणि ही एक मुठ, एक वज्रमुठ ही समाजाला आरक्षण दिल्याशिवाय थांबणार नाही.
नक्कीच थोड्या वेळात मनोज जरांगे पाटील यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे. येवल्यामधून ते त्या ठिकाणी निघालेले आहेत, रवाना झालेले आहेत. त्या ठिकाणी लासूर स्टेशन या ठिकाणी सभा होती आहे आणि वैजापूरमध्ये सभा झाल्यानंतर उद्या 10 तारखेला त्यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रीडा संकुलन या ठिकाणी त्यांची सभा आयोजित करण्यात आलेली आहे. हा उत्साह या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. मी निर्घोष त्रिभुवन, NRT न्यूज, छत्रपती संभाजीनगर.